आय सॉफ्टबॉल अकॅडमीच्या वतीने एस पी कॉलेजच्या मैदानावर अमित जोशी यांच्या स्मरणार्थ अठरा ते वीस डिसेंबर दरम्यान सॉफ्टबॉल स्पर्धेला सुरुवात करण्यात आली सॉफ्टबॉल स्पर्धा मागील आठ वर्षांपासून घेण्यात येत आहे यामुळे खेळाडूंना त्यांच्या कलागुणांना वाव देण्याची संधी मिळते तसेच स्पर्धेचे दिमागदार सुरुवात अठरा डिसेंबर रोजी करण्यात आली विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या स्पर्धेला हाजेरी लावली आहे सॉफ्टबॉल स्पर्धेविषयी या स्पर्धेचे संयोजक श्रीधर धुमाळे अभिनेते आणि राष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू प्रवीण तरडे यांनी यावेळी अधिक माहिती दिली आणि हे वर्ष आम्हाला सांगायला फार अभिमान वाटतो की अशी भारतात एकही टूर्नामेंट होत नाही जी डे अँड नाईट टूर्नामेंट खेळली जाते आणि ह्याच्यामध्ये आम्ही ज्या बारा संघ खेळले जातात त्याच्यामध्ये त्यातल्या आठ टीम्स हे महाराष्ट्राच्या बाहेरून जा बोलले जातात आणि त्या टीम्स अशा महाराष्ट्राच्या बाहेरून भरपूर टीम्स आहेत पण आम्ही बेस्ट ऑन हाय क्रेडिट uh, गेमचं म्हणजे खूपच चांगले खेळणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना डिसिप्लिन आहे ह्या लोकांना आपण इन्व्हिटेशन पाठवतो आज जरी आम्ही चित्रपट आणि टी व्ही दूरचित्रवाणी माध्यमात काम करत असलो तरीही सॉफ्टबॉल या खेळाशी आमची नाळ जोडलेली आहे म्हणून काहीही झालं तरी दरवर्षी आईस अकॅडमीतर्फे ही जी अमित जोशीच्या स्मरणार्थ स्पर्धा घेतली जाते भारतातली पहिली डे नाईट सॉफ्टबॉल टुर्नामेंट त्याच्यासाठी आम्ही वेळ काढतोच विविध क्षेत्रात काम करणारी ही मंडळी आज इथे एकत्र जमली आहेत आणि आत्ताचे जे ज्युनियर खेळाडू आहेत म्हणजे आम्हाला ज्युनियरच सगळे आम्ही त्यांचा गेम पाहायला येतो